नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रशिया युक्रेन युद्धभूमीवरून सुमित अडकलेल्यांच्या बचावासाठीचे प्रयत्न भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सुरू होते आणि या प्रयत्नांना एका बाजूला यश मिळतंय असं दिसत असतानाच आता सुमीमध्ये अजूनही हल्ले सुरू आहेत. सुमीतली वाहतूक धोकादायक बनल्यानं तिथून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अवघड झाल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे. सुमीतल्या विद्यार्थ्यांनी आहे तिथंच राहावं असं सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर द्यावा अशी मागणी केली जाते आहे. युद्धविराम दिल्यास सुटका शक्य आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुमीतले जे विद्यार्थी आता तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी जिथे आहे तिथं थांबावं असं सांगण्यात आलेलं आहे. कारण सुमीमधला जो बॉम्ब वर्षाव आहे तिथले हल्ले हे वाढलेले आहेत. अशा वेळी ग्रीन कॉरिडॉर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्टपणे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आस आहे सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडण्याची. पण युद्ध भडकलेलं आहे, युद्धाची तीव्रता वाढतीय दिवसागणिक आणि त्यामुळे आत्ता तिथून बाहेर पडणं हे जिकिरीचं ठरू शकतं, धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आहे तिथेच राहा अशा प्रकारचा इशारा हा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता आहे त्या परिस्थितीमध्ये राहून ग्रीन कॉरिडॉर मिळाल्यानंतर तिथून सुखरूप बाहेर पडणं अधिक योग्य राहील अशा प्रकारचा इशारा देण्यात आला. सुमी का सिचुएशन कैसा है और रशियन बॉर्डर में किस तरह का आप सिचुएशन पूछ रहे थे? देखिए वहां पे दिक्कतें तो आ रही हैं, पर जब तक ये मतलब वहां पे कोई युद्ध विराम या वगैरह ना हो मुश्किल होता है. अभी तो वो अंदर है, कैंपस के अंदर है, शेल्टर्स में जरूर एयर रेड वगैरह होती है तो सेफ है. पर आप रशियन बॉर्डर की तरफ जाएं या हमारे पास हमेशा, जैसे अभी शिंजोएब को मैं यही कहने वाला हूं, हमारे पास हमेशा कंटिजेंसीज होती हैं, डिफरेंट प्लान्स होती हैं. जैसे मैंने पहले कहा था हमारी टीम्स है रशियन साइड पे भी है, हमारी टीम्स अब ईस्ट में भी जा रही हैं. मैं दो तीन दिन से कह रहा हूँ हमारी टीम्स उस तरफ जाने की कोशिश कर रही हैं. अभी तो जैसे पिशोचिन से भी निकाल रहे हैं तो हमारी अभी एबिलिटी हो गई है कुछ उस एरिया में भी कुछ निकालने की. पर दिक्कत उसमें नहीं है, हमें जो दिक्कत आ रही है वो है उस जहां से है वहां से थोड़ी दूर वहां शेलिंग हो रही है और ऐसा ना हो कि वो निकाल ले और फिर वो कोई खतरे में आ जाए, तो ये हमारी मेन प्रॉब्लम है. गेल्या 10 दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये युद्ध भडकलंय. आतापर्यंत या युद्धामुळे युक्रेनचं बरंच नुकसान झालंय. रशिया वारंवार युक्रेनवर हल्ले करतोय, तर दुसरीकडे तब्बल 900 विद्यार्थी अजूनही सुमीत अडकून पडलेत. अन्न पाण्याविना विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. Today we got a news that Russia has announced ceasefire to open humanitarian corridor for 2 cities. One of them is Mariupol, which is 600 kilometers away from Sumy. Since morning we are constantly listening to bombarding, shelling, street fights. We are afraid, we have awaited a lot and we cannot wait anymore. We are risking our life, we are moving towards border. If anything happens to us, all the responsibility will be for government and Indian embassy. If anything happens to us, to anyone, Mission Ganga will be your biggest failure. This is the last video from the Sumy State University students and we are just risking our life and we are just going to this border which Russia has opened. So this will be our last request and last video, guys. Just pray for us and government, please let you guys know that we are just moving from our own risk.